हॅलो नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीन मध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला अगदीच मस्त जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. काही दिवसांपासून खूप अशा रिक्वेस्ट होत्या की तुझ्या ज्या रिंग्स आहेत, फिंगर रिंग्स आहेत, तर त्याविषयी सांग. किंवा डिझाईन, तू वेगवेगळ्या डिझाईन्स आहे तर ते काय विचार करून घेतलीस, किंवा फिंगर रिंग्समध्ये इन्व्हेस्टमेंट तुला का करावीशी वाटते, आणि डिझाईन्स दाखव आणि तुझ्या फिंगर रिंग्स दाखव. मी म्हटलं त्यात आता काय दाखवायचं, नॉर्मल तर आहेत पण तरी सुद्धा कंटिन्युअसली एक दोन दिवस गेले की त्याच्यामध्ये असणारच की फिंगर रिंग्स दाखव. तर म्हटलं ठीक आहे, आज आपण दाखवूयाच आपल्या मैत्रिणींना आणि त्यांनाही म्हणजे ते डिझाईन्स आवडले असेल तर त्या सुद्धा ते करून घेतील, ज्यांना करून घेणं शक्य असेल त्या. ऑफकोर्स पहिली गोष्ट, मी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट का करते, कारण फिंगर रिंग्स आपण घेतो तर आपली बोटांच्या मापानं तर थोडंफार 15,000 पर्यंत त्या जातात. जास्तीत जास्त जर तुम्ही कमी 2 ग्रॅम, 2.5 ग्रॅम किंवा 3 ग्रॅममध्ये करत असाल तर. आणि मला ती इन्व्हेस्टमेंट सेफ का वाटते, कारण घर खर्चातून उरलेले पैसे किंवा मी एक्स्ट्राचे काहीतरी काढून ठेवलेले पैसे हे करून करते. कारण आधी तुम्हाला जसं माहिती आहे की मला कपड्यांचा फार शौक आहे, तर त्याच्यामुळे मी म्हटलं की कपड्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपली चांगली नाहीच आहे, कारण त्याच्यातून रिटर्न काही नाही. गोल्डचे रेट जसे जसे वाढत आहेत तर एकदमच आपण मोठं असं काही घेऊ शकतो, म्हणजे रिअल इस्टेट किंवा मग बाकीचे इन्व्हेस्टमेंट हे आपल्याला तेवढेसे पॉसिबल होत नाहीत. आपण लेडीज कसं की थोडेफार पैसे कडेला काढून ठेवून थोडे थोडे साठवून गोल्डची एखादी वस्तू घेऊ शकतो. किंवा जर तुम्हाला गोल्ड वापरायचं नसेल आणि इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर गोल्डचे छोटे छोटे असे बिस्किट्स किंवा छोटे छोटे असे बॉक्सेस मिळतात, तेही घेऊन ठेवला तरी चालतं. म्हणजे नंतर तुम्हाला त्याची जशीच्या तशी व्हॅल्यू मिळते असं बोलतात. आणि आपण जेव्हा असे फिंगर रिंग्स करून घेतो तर त्याची जर तुम्ही याच्यामध्ये होलमार्कमध्ये करून घेतला जिथून तुम्ही घेत आहे तर ते त्याच ह्यानं धरले जातात, पण होलमार्कमध्ये नसतील तर त्याची इतकीशी व्हॅल्यू राहत नाही. आणि सध्याचं हे बघता तर गोल्डची इन्व्हेस्टमेंट म्हणजे दर वाढतच गेलेले. जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये करू इच्छित असाल तर तुम्हाला जास्त पैसे लागतात, तर तेवढे आपण गृहिणी कसं घर खर्चातून इकडचे तिकडचे पैसे वाचले ठेवून हे करतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की गोल्डची इन्व्हेस्टमेंट आपण छोट्या छोट्या ह्या इन्व्हेस्टमेंट करू शकतो गोल्डमध्ये, आणि ते मला बेनिफिशियरी वाटतं. कारण हीच गोष्ट मला एका वेळी फार उपयोगी पडली जेव्हा मी फार प्रॉब्लेममध्ये होते, तेव्हा ही गोल्ड इन्व्हेस्टमेंट मला खरंच अशी तारून आल्यासारखी झाली. त्यामुळे मी छोट्या छोट्याशा वस्तू ज्या असतील जेव्हा मला वाटतील, जेव्हा मला पॉसिबल होईल तेव्हा मी ते घेऊन ठेवते. ओके, तर मी दाखवते आणि मैत्रिणीनं तुम्हालाही मी सांगेन की थोडेफार पैसे जमले तर मला वाटतं की अशा छोट्या छोट्या गोल्ड इन्व्हेस्टमेंट केलेल्या चांगल्या आपल्यासाठी तरी. कारण जरी तुम्ही वापरत नसाल तर जसं मी म्हटलं त्या पद्धतीने छोटेफार बिस्किट्स टाईपमध्ये ठेवू शकता, म्हणजे भले पुढे मुलीच्या शिक्षणासाठी असेल किंवा मुलाच्या शिक्षणासाठी असेल ते गोष्ट आपण वापरू शकतो. तुम्हाला स्वतःला दागिने करून घ्यायचे असेल तरीही करून घेऊ शकता, कारण गोल्डची इन्व्हेस्टमेंट कुठेही वाया जात नाही. सध्याचे दर पाहता, बाकी मी इन्व्हेस्टमेंटबद्दल सांगितलेलंच आहेत की मी इन्व्हेस्टमेंट कशा करते किंवा मी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करते, मला किती बेनिफिशियरी वाटतात, आणि अगदी बजेटमध्ये सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी, अशा फार मोठ्या काही हे नाही आहेत. ओके, चला, मी आता एवढं झालेलं आहे की गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट मी का करते किंवा मला कसं वाटतं हे हा माझा विचार आहे. ऑफकोर्स की प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात ह्या बाबतीमध्ये. तर आता मी दाखवते की पहिली रिंग जी माझी ही आहे, तर ही आहे, साईडला फोटो देईन मी. ही माझी एंगेजमेंट रिंग म्हणता नाही येणार, एंगेजमेंट रिंग वेगळी होती आणि ती माझ्या ह्या बोटात पण जात नव्हती, त्यामुळे मग ती नंतर चेंज करून त्यामध्ये थोडेसे पैसे जेव्हा मी घर करत त्यावेळी मी कुठला जॉब वगैरे करत नव्हते तर त्यात थोडेसे हे करून मी ही रिंग बनवून घेतली होती आणि ही अजूनही आहे बोटामध्ये आणि कायम राहणार आहे अशीची. आणि ही डिझाईन मला फार आवडली होती, त्यावेळी गोल्डचे रेट थोडेसे कमी होते त्यामुळे ही करून घेतली. त्याच्यानंतर ही दुसरी जी आहे, ही रोज गोल्डमध्ये आहे, एकच मध्ये खडा आहे आणि दोन्ही साईडून असा डिझाईन आहे. तर ही मी सध्या घेतलेली आहे, खूप छान आणि मस्त वाटते मलाही, आणि एकच खडा असलेली असावी अशी वाटते. म्हणून दोन्ही बोटात मी अशा दोन ठेवलेल्या आहेत रिंग्स. आता बाकीच्या रिंग्स दाखवते, चलो. त्यानंतर आता मी लेटेस्ट एक बनवून घेतली होती ती ही डिझाईन. ही खूप जणींना आवडली होती, खूप म्हणजे खूपच. आणि ही का करून घेतली, काळी मणी आहे त्याच्यामध्ये, 7 मणी आहेत आणि 6 मणी आहेत, सॉरी, काळी मणी. आणि ही एका साईटवरती, म्हणजे आपण इंस्टाग्राम वगैरे बघतो ना, तर तिथे मला ही डिझाईन चांगली वाटली होती आणि तेव्हा मी काही पैसे असे कडेला काढून ठेवले होते आणि विचार करत होते की काय करू ते. मग वाटलं की ठीक आहे, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू, कधी वाटलीच तर आपल्याला घालता येते किंवा पुढे मागे आरूच्या बायकोला माहीत नाही तेव्हा तिला आवडेल न आवडेल, पण आपण आपल्या सुनीसाठी किंवा आपल्या मुलींसाठी करूनच ठेवतो, कारण गोल्डचे रेट पुढे किती येतील काय माहित नाही आणि आपल्याला वाटतं की आपल्या मुलीनं शिक्षणासाठी तरी राहावे किंवा मग तिच्या लग्नात तरी आपल्याला भेट देता यावी याच्यासाठी. तर ही एक. आणि त्याच्यानंतर
ह्या रिंग विषयी खूप जणांनी विचारलेलं. ही रिंग जी आहे मला खूप विचारलं की ही अशा डिझाईनची का घेतलीस रिंग, त्याच्यामागे काही कारण आहे का? तर असं काहीच कारण नाही, ही फार अशी स्टायलिश दिसते आणि एक वेगळं काहीतरी म्हणून मी असा विचार करून ही रिंग घेतलेली आणि ही या बोटामध्ये बरोबर जाते. अशा खूप साऱ्या, नाही ही एकदमच अफोर्डेबल होती मला वाटते, ही खूप कमी याच्यामध्ये मला वाटते एक 2 ग्रॅममध्ये काहीतरी बसली होती ही रिंग आणि ही खूप छान वाटते घातल्यानंतर हातामध्ये. त्याच्यानंतर एक सिंगल खडा, म्हणजे मी कोवाडला गेले होते आणि मी काही पैसे असे कधी कधी आपण भाजीतले वगैरे काढून ठेवतो ना की इथे ठेवा, मग ते थोडेसे असे जमले होते आणि मला असं ते उगच म्हणजे भाजीतले आपण काढून ठेवतो की ही भाजी घेतल्यानंतर एवढे होते. दिवसाच्या भाजीचं मी कसं नियोजन करते हे मी एका सांगितलेलं आहे की कसं हे करते, आणि त्यातले जर पैसे उरले तर मी ते काय करते, तर त्यातले थोडेसे जे काढून ठेवले होते त्यातनं मग हे ही पण ही मला वाटते ही रिंग जी आहे तर ही घेतली होती गावी आणि ते पैसे मी मोजले होते त्यावेळी आणि त्याच्यामध्ये हे बसलं होतं. म्हटलं इकडे तिकडे नेहमी माझं कपड्यांकडे असं लक्ष जातं की अरे कपडे घेऊयात, ड्रेस घेऊया, हा ड्रेस आवडला ती साडी आवडली, तर नाही म्हटलं की ठीक आहे हे घेऊयात. आणि ही गोल्डमध्ये मग ही त्यावेळी घेतली होती आणि एकदम लास्ट की ही जी आहे अशी पूर्ण गोलवाली. तर ही जी रिंग आहे, ह्या रिंग मागची कहाणी की आरोचे जे दागिने होते चांदीचे वगैरे त्यावेळचे, तर ते सगळे असे ठेवून ठेवून काळपट पडत होते. मला असं काहीतरी करायचं होतं आणि माझे पण थोडेफार होते चांदीचं वगैरे जे काही होतं अगोदरचं, म्हटलं ते ठेवून ठेवून हे करण्यापेक्षा त्यातून काहीतरी बनवू म्हणून 4 वर्षापूर्वी मी ही बनवली होती ही वाली गोल अशी. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाकीचे व्हिडिओज पहा माझे @housequeen ऑफिशियलवरती. मी माझे इन्स्टा रील्स अपलोड करत असते, इन्स्टा आयडी आहे माझा, आणि हाऊसक्वीन टिप्सवरती छान छान टिप्स व्हिडिओ असतात, तर तिथेही मला फॉलो करायला विसरू नका. हा छोटासा व्हिडिओ तुमच्या आग्रहास्तव घेऊन आले होते, मे बी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा. आणि आरव आता आलेला आहे, स्कूलचं टायमिंग झालेलं आहे, तर आम्ही आता त्यांना जेवायला देतो आणि स्कूलला सोडतो. चलो.